हर्ष स्वागत सर्वांस आम्ही करतोय कैलासवासी कृष्ण बंडू पाटील आवास्मृती चषक 2022 मध्ये। टॉस जिंकला, नाणेफेक जिंकली बनपुरी इलेवन। बनपुरी संघाने लगेच गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आला आणि राजमुद्रा स्पोर्ट्स आचरेवाडी या संघाला मात्र फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण देण्यात आलंय। दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, मयूर आणि सचिन। यस, तीन षटकांची। आता यापुढच्या सर्व लढती पंच तीन षटकांच्या असतील। आपण पाहिलं तर मयूर आणि सचिन नॉन स्ट्राइकला, सचिन सूर्यवंशी ज्याला लेदर क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे, स्वतः ॲज अ कोच म्हणून तो युवा खेळाडूंना मात्र मार्गदर्शन करत असतो, असा सचिन सूर्यवंशी आपल्याला नॉन स्ट्राइकला पाहायला मिळतो जर्सी नंबर 31 मध्ये। तर स्ट्रायकिंग एंडला मयूर, गोलंदाजी मार्कवर अतुल भालेकर, पॉवर प्लेचं पहिलं षटक। पहिला चेंडू अगदी खोलवा टप्प्याचा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय सुनील साळगावकर यांचं, बॅकअप 1 2 3 3 3 खेळाडूंचं, राजा आहे माफ करा त्या ठिकाणी। राजा आणि आपण पाहतोय अक्षय शिंदे ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून बनपुरी संघासाठी मात्र मैदानामध्ये उतरलेत। पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर सिंगलच आली आहे, फक्त चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये। वळेस पुन्हा खुलबा टप्प्याचा पुन्हा चेंडू होता, टर्न होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, सिंगल मिळते फक्त। धावसंख्या जाऊन पोहोचली 2 वर। यानंतरचे सर्व सामने मात्र अतिशय रोमर्षक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो। या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो लगेचच डीके स्पोर्ट्स बरोबर खेळेल। डीके स्पोर्ट्स संघ, तुमचा संघ तयार ठेवायचा आहे आपण, यामध्ये जो जिंकेल तो लगेच पुढचा सामना आपल्याबरोबर खेळेल, जी की क्वार्टर फायनलची लढत असेल। पॉवर प्लेचे 2 चेंडू झाले, 2 धावा आल्यात। सचिनसाठी हा चेंडू होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न, मात्र अक्षय शिंदेचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण, राहुल पाटील चेंडूला गॅदर करतील, तोपर्यंत सिंगलसाठी दोन्ही फलंदाज पुन्हा क्रॉस होत आहेत। धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर। अतुल भालेकरने पूर्णपणे थांबवून ठेवले फलंदाजांना, 3 चेंडूमध्ये कोणताही बिग स्ट्रोक आलेला नाही आहे, फक्त 3 सिंगल आलेले आहेत। तो नक्कीच खुश असेल की या त्याच्या परफॉर्मन्सवर, मात्र बघूया उर्वरित 3 चेंडू तो कशा पद्धतीने हाताळतोय। मुख्यतः पॉवर प्लेचा षटक म्हटलं तर खूप मोठी नाही, जोखमीची जबाबदारी असते, कारण फलंदाजाला एक प्लस पॉईंट असतो की 30 यार्डच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात। मयूरसाठी हा चेंडू होता, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी कडा घेऊन पुन्हा चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये गेला आणि याही वेळेस मिळाली आहे सिंगल। 4 चेंडूवर 4 सिंगल आल्यात। आचरेवाडी संघ आपण पाहिलं तर टॉस हरल्यानंतर बॅटिंग करतोय, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे। अतुल भालेकर आपल्याला गोलंदाजी मार्क व राईट आर्म अर्ध विकेटने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि मयूर आणि सचिन सूर्यवंशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने 4ही चेंडू खेळून काढलेत, चेंडूची लाईन लेंथ लवकर ओळखून तशा पद्धतीने मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला आहे, कोणती रिस्क घेतली नाही आहे। बघूया आता उर्वरित 2 चेंडूवर काय घडतंय। हाफ ट्रॅकर होता, हुक केला या चेंडूला, मात्र चेंडू गेला घोषांकी क्षेत्रामध्ये आणि पुन्हा 1 सिंगल मिळते। 5 चेंडू, धावसंख्या 5, सिंगल 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 सिंगल। यावेळेस क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे मात्र हलकीशी अपील होताना पाहायला मिळाली, मात्र पंचाने धुडकावलेल्या डॉट बॉलने झाली समाप्ती। पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिलं तर राजमुद्रा स्पोर्ट्स आचरेवाडी पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या करते बिनबाद 5 5 विदाऊट लॉस।
चला थोडस स्पीड अप करायचंय. पुढचा षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय दीपक दादा चोरगे राईट आर्म राउंड द विकेट ने. पहिला चेंडू इथे पिकअप शॉट पाहायला मिळालाय आणि भिर गाऊन दिला या चेंडूला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी भेदून चिरून चेंडू गेलाय. सहा धाव संख्येसाठी षटकार. फलंदाज आपण पाहिलं तर सचिन सूर्यवंशीच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. धाव संख्येने मात्र मजल मारली आहे 11 11 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस मात्र गोलंदाजाला फॉलो केलं होतं गोलंदाजाने. नॉन स्ट्राईकला नक्कीच क्रीज सोडली होती मयूरने, मात्र रनआउट करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला दीपक चोरगे यांचा. मात्र पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप दाखल झाले होते. कोणतीही धाव आली नाही आहे. धावसंख्या अजूनही 11 स्थिर आहे. एक तो षटकार या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आला होता तो म्हणजे सचिन सूर्यवंशीच्या बॅटमधनं. अजूनही आपण पाहिलं तर आचरेवाडीचे भरपूर मातब्बर फलंदाज येणं बाकी आहे. यावेळेस देखील कोलवट टप्प्याचा बॉल होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. पहिली धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सचिन सूर्यवंशीने स्ट्राईक सोडली आहे, मात्र थोडं थोडासा वाईड डिश पाहायला मिळालाय. हा थ्रो अचूक होणं गरजेचं होतं, अगदी स्टंप विकेटच्या जवळ होणं गरजेचं होतं, मात्र तसं काही झालं नाहीये. त्यामुळे दोन धावा इथे सुंदररित्या पूर्ण केल्या गेल्यात. आपण पाहिलं तर मयूर आणि सचिन सूर्यवंशी या दोघांच्या माध्यमातून या दोन धावा. धावसंख्या पुढे सरकली 13. दुसरा षटक सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा खर्च केल्या दीपक चोरगे यांनी, ज्यामध्ये एक षटकार सचिन सूर्यवंशीच्या बॅटमधला. वन शॉट आहे. येस, पंचांनी सांगितलं वन शॉट. दॅट मीन्स स्कोर विल बी 12. 12 असतील तर धावसंख्या 1 कमी केली जाते. यावेळेस बॉटमला चेंडू हिट झालाय. टायमिंग नाही आहे प्रॉपर, मात्र कोणतंही नुकसान होणार नाही आहे. एक धाव मात्र दिली जाते. आता धावसंख्या झाली आहे 13. आपण पाहताय सामना डीके स्पोर्ट्स पाटीलावाड विरुद्ध बनपुट 11 बनपुरी. दोन्ही संघांचा दुसरा सामना आहे. आचरेवाडी आणि बनपुरी आहे, माफ करा, या दोन संघांमध्ये सामना इथे आपल्याला होताना पाहायला मिळतोय. जिंकणारा संघ डीके स्पोर्ट्स पाटीलावाड बरोबर खेळेल. त्याच दरम्यान आमच्या व्यासपुढाव शुभ आगमन झालंय विकासदादा कदम यांचं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय. कैलासवादी कृष्णात बंडू पाटील आबा स्मृती चषक 2022. तेरा धावा धाव फलकावर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा फटका फसलाय. उंची खूप आहे, लांबी कमी आहे. आणि इथे मात्र राहुल पाटील यांचा हा खूप चांगला झेल पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर काही हटवली नाहीये आणि आचरेवाडी टीमला लागलेला हा पहिला धक्का सचिन सूर्यवंशीच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज निवास याने गेल्याच सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला असा निवास आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि अजूनही या षटकाचा विचार जर केला तर 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 बॉल टू गो. धावसंख्या आता मात्र थांबली आहे, ती म्हणजे 13. चांगलं कमबॅक बनपुरी संघाचं इथे होताना पाहायला मिळालंय. यावेळेस बॅकफूटला जाऊन पंच केलाय या चेंडूला आणि अपंच मात्र शहानिशे करतील आणि किती धावा मिळतील हे मात्र आपल्यापर्यंत पोहोचवतील. येस, 2 धावा असतील घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यामुळे. तर 2 षटकाच्या अंती 1 गडी बाद राजमुद्रा स्पोर्ट्स आचरेवाडी संघाची धावसंख्या आहे 15. आता मात्र
शेवटचे सहा चेंडू बघूया कोणाच्या खांद्यावर दिली जाते जबाबदारी. नक्कीच नितीनच्या हातामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळेल. आणि मात्र निवास आणि त्याचबरोबर मयूर या सहा चेंडूवर कशा पद्धतीने खेळ साकारतील हे देखील पाहणं गरजेचं असेल. कारण बनपुरी टीमच्या विरुद्ध मात्र एक चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं असेल त्यांना. कारण टॉस हरल्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली आहे. कदाचित त्यांनी देखील अगोदर गोलंदाजीच घेतली असती, मात्र आता फलंदाजीमध्ये त्यांना मात्र आपला करिश्मा दाखवायचा आहे. चला स्पीडअप करायचंय बनपुरी संघ. यावेळेस मात्र खूप चांगला पंच केलाय. कवरच्या डोक्यावर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वन बाउंड चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र तोपर्यंत दोन धावा तर धावून पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेसाठी मात्र जातील का, थांबवलंय शेवटच्या क्षणी कॉल मात्र नाकारला एकमेक दोन्ही फलंदाजांनी. चांगला निर्णय, कारण धोक्याची घंटा होती कदाचित तिसरी धाव. आणि हे दोघेही आता मात्र सेट होण्यासाठी उत्सुक आहे, त्यामध्ये मात्र मयूरकडे नक्कीच लक्ष असेल. यावेळेस देखील क्रॉस बटेड फटका पाहायला मिळतोय. चेंडू नक्कीच घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. पंच कुलकर्णी सरांचा इशारा येतोय. दोन धावा, एकूण धावसंख्या झाली आहे 19. अजूनही चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चार चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे, तेव्हा कुठेतरी तुम्ही 30+ वरती जात आहे. आणि ती एक चांगलं टार्गेट असेल 3 षटकांमध्ये. कारण जर 30 धावा जरी लागल्या धावफळकडे, तर रिक्वायर्ड रनरेट बनपुरी टीमसाठी असेल तो 10 रन्स पर ओव्हर, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. मात्र त्यामध्ये पॉवर प्लेचं षटक तुम्ही कसं हाताळता आचरेवाडी संघ, हे देखील महत्त्वाचं असेल. कारण पॉवर प्लेमध्ये तुम्हाला अतुल भालेकर सारखा फलंदाज तुमच्या समोर असणार आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नितीन आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस बॉल होता, स्क्वेअर एगला पुन्हा चेंडू जातोय. याही चेंडूवर धावा मिळतील 2. आत्तापर्यंत 3 चेंडू नितीनने टाकले. 3 चेंडूमध्ये 2, 2, 2 असे एकूण 6 धावा त्याने खर्च केल्यात. हो, यावेळेस चांगला चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह, इथे रन आउटची संधी आहे. नक्कीच नितीन येळवेने मात्र चेंडू पकडून लगेचच नॉनस्टॅकला यष्ट्यांचा वेध घेतलाय. आणि मयूरच्या खळीचा मात्र इथे अंत होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणती धाव मात्र या चेंडूवर आली नाहीये. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. अक्षय मैदानाच्या आतमध्ये मात्र 4th क्रमांकावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू आपण पाहिलं तर मयूरने फेस केले, आणि एकूण आपण पाहिलं तर 9 धावा त्याने बनवल्यात. धावसंख्या 21 आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक. थोडंसं संत आणि शांत वातावरण आपण पाहतोय. गावदेव मैदान तळवली, 2 बॉल्स टू गो. केल्यात आणि रनआउटच्या रूपामध्ये स्वतःच्याच गोलंदाजीवर एक विकेट त्याने प्राप्त केली. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा फ्लाईट दिली होती आपण पाहिलं तर, फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं असा नितीन येळवे. शेवटच्या चेंडूवर देखील आपण पाहिलं तर रनआउटच्या रूपामध्ये एक फलंदाज बाद होतोय. धावसंख्या झाली आहे 22 आणि लक्ष असेल 23 धावसंख्येचं, ते म्हणजे बनपुरी टीम, बनपुरी 11 बनपुरी टीम समोर. ते
23 आपण पाहिलं तर टार्गेट ठेवण्यात आले बनपूर इलेवन बनपूर टीम समोर, ते नक्कीच खुश असतील या टार्गेट पाहून. 22 धावा निर्धारित 18 चेंडूमध्ये लावल्या राजमुंद्रा स्पोर्ट्स आचरेवाडीमध्ये टीमने, ज्यामध्ये मयूरने 9 धावांचं योगदान दिलं, सचिनने 10 धावांचं योगदान दिलं, आपण पाहिलं तर निवासने 3 धावांचं योगदान दिलं. 23 धावा करायच्या आहेत बनपूर इलेव्हन बनपूर टीमला. डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड, आपण तयार राहा, या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांच्यावर आपला पुढचा क्वार्टर फायनलचा सामना मात्र खेळवण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि जशी या मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये, चला ऐकूया एक सुमधुर आवाज सळवे गावचे सुपुत्र शिव व्याख्याते गणेश दादा बोरगे यांना. धन्यवाद युवराज सर. तर आपण बघू शकतो कशा प्रकारे बनपुरी संघाला 23 धावांचं लक्ष 18 चेंडूंमध्ये, अगदी माफक लक्ष, योग्य टप्प्यावर, अचूक टप्प्यावर, अचूक लाईन, अचूक लेंथवरती गोलंदाजी केली, पटापट विकेट्स जरक्या मिळवल्या विवेकसारख्या फलंदाजांच्या, अतुलसारख्या फलंदाजांच्या, तर नक्कीच 22 धावांपर्यंत या संघाला रोखता येईल. मात्र त्यासाठी कठोर परिश्रम, कठोर मेहनत या पुढच्या काही 10-15 मिनिटांमध्ये घ्यावी लागेल. गोलंदाज मयूर पहिलं षटक हाताळतील आपल्या संघासाठी, आचरेवाडी संघासाठी. या सामन्यात जो संघ जिंकेल तो डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड यांच्यासोबत त्यांचा पुढील सामना रंगणार आहे. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे, फलंदाजांनी थोडं सहकार्य करायचं आहे, लवकर आपल्या स्ट्रायकिंग एंडवर जायचं आहे, जास्त वेळ दौडू नये कारण ऊनसुद्धा खूप लागतं आहे आणि अजून आपल्याला बरेच सामने यापुढे कव्हर करायचे आहेत. आपल्या सर्वांना नक्कीच माहीत असेल की इथून पुढे होणारे सर्व सामने हे केवळ 3-3 षटकांचे राहतील. वेळेची मर्यादा आणि लांब लचक असा संघांचा सहभाग, त्यामुळे आपल्याला 3 षटकांचे सामने इथून पुढे मर्यादित खेळवावे लागतील. गोलंदाज मयूर पहिलं षटक हाताळताना जर्सी क्रमांक 17 आणि स्ट्राईकवर आपल्याला दिसता येते अतुल बनपुरी संघाचे धडाकेबाज फलंदाज. पहिला चेंडू राईट आर्म ओवर द विकेट आणि हा हाफ ट्रॅकर, हा कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी टोलावलेला चेंडू आपण बघू शकतो. पहिल्या चेंडूवरती दणदणीत खणखणीत चौकार अतुल याच्या बॅटमधून. पहिल्याच चेंडूवरती अतुलने आपले इरादे स्पष्ट केलेत, भले टार्गेट 23 धावांचं असेल तरी लवकरात लवकर ते पार करायचं आणि पुढील सामन्याला सुरुवात करायची असं टार्गेट कदाचित अतुल यांचं दिसतंय. त्यामुळे पहिल्या चेंडूपासून त्यांनी अगदी आतिषबाजी करायला सुरुवात केली आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आणि हा अरुंद असा चेंडू, पंचांचा इशारा, वाईड बॉल, एक अवांतर धाव, 1 चेंडू 5 धावा. या लाईनने या लेंथने जर का गोलंदाजी सुरू राहिली तर मला वाटतंय आचरेवाडी संघाला लवकरच आपलं साहित्य सर्व गुंडाळून पुढच्या मालिकेची तयारी करावी लागेल. मात्र आता कसलेली गोलंदाजी केली तर तुम्ही पुन्हा कमबॅक करू शकता. आणि पुढे हा गुड लेंथ चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू फलंदाजाला, मात्र या चेंडूची दिशा कळली नाही आणि त्याची दशा बदलली आहे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू वाईड खाल्ल्यानंतर मात्र गोलंदाज मयूर याचा सुंदर असा कमबॅक आपण बघू शकतोय. अतुल पुढचा चेंडू, पुन्हा एकदा तोच टप्पा, तीच दिशा, यावेळेस मात्र चेंडूने बॅटची कडा घेतलेली आहे आणि विकेट किपरला चकवून, यष्टीरक्षकाला चकवून हा चेंडू मागे बॅनरच्या दिशेने एका घोषित क्षेत्रामध्ये घोषित धावेच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट होतोय. 3 चेंडू 5
सहा धावा। मयूर याला अशाच प्रकारे उर्वरित षटक टाकून त्या ठिकाणी आपल्या संघाला एका दोन तरी यश मिळवून दिले पाहिजे। आणि पुन्हा एकदा वाईट साईडला आपण बघू शकतो, त्यांनी हाफ ट्रॅकर चेंडू टाकला होता, मात्र पॉवर प्लेचा षटक आहे। नऊ खेळाडू हे 30 यार्डच्या सर्कलमध्ये 30 यार्डच्या वर्तुळामध्ये असल्या कारणाने केवळ वर्तुळाच्या बाहेर हा चेंडू टोलवायचा होता फलंदाज अतुल यांना, आणि अतुल यांनी ते काम अतिशय चोखपणे पार पाडलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना 4 धावांची कमाई या चेंडूवरती। पहिल्याच षटकामध्ये कुठेतरी आपण बघू शकतो आचरेवाडीचा संघ थोड्या मेजर अशा मिस्टेक्स करताना। पुढचा चेंडू पुन्हा एकदा संपूर्ण षटकामध्ये तीच लाईन तीच लेंथ, आणि मात्र तुम्ही सलग त्याच लाईनवरती त्याच टप्प्यावरती चेंडून टाकून राहाल तर तुम्ही प्रेडिक्टिव्ह होऊन जाता आणि फलंदाज मात्र तुम्हाला तुमचा चेंडू अतिशय सुंदर प्रकारे वाचू शकतो आणि अशा प्रकारचे उंच फटके मारू शकतो आणि त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी अतुलने दाखवलं। एकाच षटकामध्ये त्याने अर्ध्याहून जास्त धावा 16 धावा झाले त्या कव्हर केल्यात आणि फक्त आता पुढे 7 धावांचा खेळ बाकी आहे। बघूया शेवटचा चेंडू काय करू शकतो। पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुढे येऊन षटकार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाजाची फळी एका बाजूला, चेंडू एका बाजूला आणि आपण बघू शकतो की यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावतो आणि निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती। मात्र अतिशय महागडं षटक, अतिशय मी म्हणू शकतो या सामन्यातील सर्वच धावा जवळपास या गोलंदाजाने खर्ची घातले आहेत। 6 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या आहेत। आपल्याकडे लक्ष जेव्हा लहान असतं तेव्हा आपल्याला 6 चेंडूंमध्ये 8 किंवा त्यापेक्षा कमी धावा देण्याची आवश्यकता असते आणि मात्र अशा प्रकारे तुम्ही धावा खर्च केल्या, धावांची गळती लागली तर मात्र तुम्हाला पुढच्या सामन्याचं तिकीट काढता येत नाही। पुढील षटक सचिन घेऊन येतोय संघासाठी। बघूया काहीतरी चमत्कार सचिनला करावा लागेल कारण 12 चेंडू केवळ 7 धावा आणि फुलटॉस हा चेंडू मात्र अलॉंग द ग्राउंड खेळलेला आहे। मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अतिशय त्या ठिकाणी चपळाईने चेंडूवरती आले आणि आरामात मात्र त्यांनी ते चेंडू हातात घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केलेला आहे। या दरम्यान फलंदाजाने 1 धाव पूर्ण करून आता स्ट्राईकवर पुन्हा एकदा अतुल आपण बघू शकतो पहिल्या षटकामध्ये कशाप्रकारे दोन चौकार आणि 1 उत्तुंग षटकार आणि पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू, धीम्या गतीचा चेंडू आणि हा चेंडूसुद्धा निर्धाव। अतुलचं गणित आपण जर का बघितलं, एकतर तो चौकार मारतोय षटकार मारतोय किंवा मग तो डॉट गेंद काढतोय, म्हणजे चौकार षटकारांशिवाय खेळ कदाचित या खेळाडूला माहीतच नसावा अशी त्याची खेळ। आणि हा फुलटॉस जवळपास मिस झालाय अतुलच्या बॅटवरून आणि मात्र बॅटची कडा घेऊन हा फाईन लेगच्या दिशेने घोषित क्षेत्रामध्ये पंचांचा निर्णय। 1 धाव 18 धावा झाल्यात, मात्र यापुढे केवळ 5 धावांची आवश्यकता। उर्वरित 9 चेंडूंमध्ये अतिशय सोपं असं लक्ष या पुढच्या फलंदाजांकडे राहिलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही विकेट काढता आलेली नाही आहे आचरेवाडीच्या संघाला। बनपुरीचा संघ एकतर्फी या सामन्याला नेताना आपण बघू शकतोय। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा समोर चेंडू पवेलियनच्या दिशेने, मात्र या लॉंगॉनच्या खेळाडूला त्या ठिकाणी दर्शक बनून राहावं लागलंय। सीमारेषेच्या बाहेर अक्षय यांनी अतिशय सुंदर झेल पकडलाय आणि या सामन्याची सांगता, या सामन्याचा समारोप, या सामन्याचा शेवट अतुलच्या सुंदर अशा षटकाराने। जोरदार टाळ्या वाजून अतुलचं स्वागत करायचं सर्वांनी। एकतर्फी सामना ज्याने दुसऱ्याच षटकामध्ये हा टर्न केलाय आणि आपल्या संघाला यश मिळवून दिलेलं आहे। पुढचा सामना डी के स्पोर्ट्स पाटील आवाड विरुद्ध